उपस्थित मान्यवर बंधू भगिनी, आज आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने इथे छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटन निवासाचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलाय. प्रथमतः या छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटक निवासाचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. कार्यक्रमाप्रसंगी सातपुते साहेब, सर्व फॉरेस्टचे अधिकारी, सर्व मान्यवर, पावसाची सुरुवात झालेली आहे आणि पर्यटन हा पावसाशिवाय होऊ शकत नाही आणि पाऊस आणि निसर्गरम्य वातावरण आपल्या जुन्नर तालुक्याला लाभलंय, म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ आली. अजूनही पावसात जे बसून आहेत ते खरे पर्यटनप्रेमी असं मी म्हणतो. याचा अर्थ तिकडं आडोशाला गेले ते नाही असं मी म्हणत नाही, कारण तुमची संख्या जरा जास्त आहे आणि ज्यांची संख्या जास्त त्यांचं कौतुक आपल्याला जास्त करावं लागतं. असो, पावसात भिजल्याशिवाय काय होत नाही असं मप्पा कादळे मला सांगतोय. आणि एक तुमचा कर्मचारी छत्री घेऊन आला, तुम्ही छत्री मागे घ्या, आम्ही पवार साहेबांची मानतोय. असो, शेवटी शासन आता वन खातं आणि त्या वन खात्याच्या कायद्या बाबतीत अत्यंत गांभीर्यपूर्वक पुढे चाललेलं आहे. जगाचं तापमान इतकं वाढत चाललेलं आहे, जगामध्ये नैसर्गिक आपत्ती वाढत आली येत चाललेली आहे, निसर्गाचा समतोल, दुष्काळ परिस्थिती, अवकाळी पाऊस, वेळेत पाऊस नाही पडणे, हे सर्व आणि सर्व हे आपण निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्यात. म्हणून वृक्ष लावणे, वृक्ष जगवणे, निसर्गाचं जतन करणे याच्या बाबतीत शासन अत्यंत गांभीर्याने विचार करत आहे आणि म्हणून आपण सर्वजण पर्यटनप्रेमी असतील, पत्रकार असेल, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही असेल, वन अधिकारी म्हणून आपण असेल, आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यातून एक प्रोत्साहन मिळावं, पर्यटकांना एक अत्यंत उत्साह वाटावा याच्याकरता हा छोटासा प्रयत्न आहे. आत्ता जरी नवीन वृक्ष लागवड झाली असेल, नवीन पर्यटक निवास झाले असेल, तरी पुढच्या 3-4 वर्षामध्ये हे जेव्हा सगळे डेव्हलप होईल तेव्हा हा स्थळ एकदम चांगलं होईल. या सर्व गोष्टीसाठी निधी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी इथे मोठ्या संख्येमध्ये दिला, त्याबद्दल दादांचं मी जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मनपूर्वक आभार मानतो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपला तालुका आता मोठी झेप घेत आहे हे अनेक पत्रकार आणि पर्यटनप्रेमीला त्याच्या बाबतीत कल्पना तर आहेच. जुन्नर तालुका 2018-19 साली पर्यटन म्हणून जाहीर झाला आणि त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला नेमकी काय करायचे याचा कुठला आराखडा तयार नव्हता. तो आराखडा तयार करण्यासाठी आपण आदरणीय दादांना विनंती केली, त्यांनीही आदेश केले, तुमच्या सगळ्यांसमोर बैठक झाली, ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक समेत बैठक झाली, पत्रकारांसमेत बैठक झाली आणि आपल्या सगळ्यांचे इनपुट घेऊन आपण आता तो डॅटा कलेक्ट करून कलेक्टर ऑफिसकडे दिलेला आहे. त्यांनी आता आयडियाज ऑफ जुन्नर, विजन ऑफ जुन्नर ही एक स्पर्धा घेतली आणि त्यामध्ये 6 कन्सल्टंट हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी आता त्यांची एक प्रेझेंटेशन होणार आहे आणि तो प्रेझेंटेशन झाल्यानंतर DPR तयार करण्यासाठी कुठल्या कन्सल्टंटकडे द्यायचा हे येत्या 8 दिवसामध्ये ठरणार आहे. आपला जुन्नर तालुक्याचा पर्यटनाचा विस्तार करत असताना एक 3-4 अँगल्स लक्षात घेऊन आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जात आहोत. आपले तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बाळासाहेब दांगट साहेब इथं आलेले आहेत, त्यांनाही वन खातं आणि पर्यटनाच्या बाबतीत आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत खूप मोठी आस्था असल्यामुळे या कार्यक्रमाला ते इथं आलेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. साहेब, आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर येऊन माझ्या खुर्चीवर बसावं. आपल्या तालुक्यात खुर्ची खाली करून देते, माझीच खुर्ची खाली असतात, ते पुसून घ्या सगळ्या. आपल्या तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक वारसा आहे, धार्मिक वारसा आहे, नैसर्गिक संपन्नता आहे आणि त्याचबरोबर आता ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये आपला तालुका एक चांगला पाऊल टाकतो आहे. या सर्वांचा विकास करत असताना, DPR तयार होत असताना आपल्याला एका दृष्टिकोनातून ठेवून एक समतोल प्रत्येक जुन्नर तालुक्यातल्या परिसराचा विकास हा एका अँगलनी झाला पाहिजे, तर त्या टुरिझमला थोडासा एकपणा येईल. नाहीतर माळशेज घाटाचा वेगळा होतोय, लेण्यांचा वेगळा होतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा वेगळा होतोय,
अनेक नाणे गटाचं वेगळं होते असं न होता एका लाईनवर तो झाला पाहिजे म्हणून आपण ते मोठं पाऊल उचललेलं आहे. हा जो डी पी आर तयार होत आहे त्यामध्ये अनेक लोकांचं इनपुट्स आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि निश्चित प्रकारे भविष्यात आपल्याला चांगल्या प्रकारे हे जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढं जाता येईल. पुन्हा आता विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांचं आगमन झाले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या खुर्शीवर जाणत साहेब बसले, तुम्ही आता पलीकडचे सत्कार आहे. आज आवर्जून मी तुम्हाला या गोष्टीतून सांगतोय की आपला तालुका आपल्या सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे की वन खात्याने जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी एक जबाबदारीचं भान ठेवून पुढं जाऊन आपल्या तालुक्याचा पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून काम करायचं. आता वन खात्याकडं जबाबदाऱ्या खूप आहेत, वृक्ष लागवड करायचे, फॉरेस्टचे जतन करायचं आहे, तिथल्या गोष्टीचं राखण करायचं आहे, शिवनेरी किल्ला आणि परिसराच्या माध्यमातून जे डेव्हलपमेंट करतात त्याचं मेंटेनन्स आणि त्याच्या बाबतीत सुरक्षा व्यवस्था त्यांच्याकडे आहेत. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची जबाबदारी आता अजून त्यांच्याकडे वाढली ती म्हणजे बिबट्याच्या जे वाढती संख्या आहे त्याच्या बाबतीत त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्याकडं खूप मोठा लोड आहे. आणि म्हणून अनेक घटना आपण मागच्या काही कालावधीमध्ये पाहिल्या, अनेकांच्या लोकांचा रोष, तिथल्या होणाऱ्या ज्या आपल्या मनुष्यहानी, त्या माध्यमातून सगळ्याच पक्षाच्या नेतेमंडळींनी एकत्रित येऊन आपल्याला त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे म्हणून काही आंदोलनं झाली, काही निदर्शनं झाली, प्रत्येकाची भावना होती. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण राज्यकर्ते म्हणून आजीदादांकडे एक बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आता आपण बिबटच्या समस्येवर निवारण करण्यासाठी एक ठोस पावलं घेऊन आपण पुढं जात आहोत. गेल्या 2 महिन्यामध्ये जुन्नर वनविभागाच्या क्षेत्रामध्ये 25 बिबट्या आत्तापर्यंत आपण पकडलेल्या आहेत. जिथं बिबट्यांचे हॉटस्पॉट्स आहेत, जिथं बिबट्यांची संख्या जास्त आहेत, तिथं जर काय आपल्याला त्याच्यातून हानी पोचेल असं वाटत असेल तर दिसेल तिथं बिबट्या पकडण्याची मोहीम आता वन विभागाने हाती घेतलेली आहे. तसं वन खात्यामध्ये त्यांच्या कायद्यानुसार फिरणारा बिबट्या पकडायचा नाही, जर तो मनुष्यावर आक्रमण करत असेल तरच त्याला जेरबंद करायचा असा नियम आहे. पण तरीसुद्धा आता आपल्याकडं बिबट्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दे आर शॉर्ट ऑफ प्रे, म्हणजे भक्षक अभावी ते मनुष्यावर हल्ले करू लागलेत, ह्या आधारे आपण आता त्यांची पकडण्याची मोहीम आता हाती घेतली. नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी बातमी ऐकली की आपल्याकडचे काही बिबटे आता गुजरातला जाणार आहेत, तर ते 10 बिबटे जे आहेत तिथल्या सीझेडची परवानगी घेऊन तिथल्या फॉरेस्टच्या आणि तिथल्या झूच्या लोकांनी येऊन त्यांची तपासणी करून आता परवा त्यांचे पिंजरे येणार आहे ते 10 बिबटे घेऊन जाण्यासाठी. आणि अजूनही इथले जे बिबटे आहेत ते इतर जंगल्समध्ये, म्हणजे आपल्या जुन्नर आणि वन विभागाच्या परिसरापासून जे खूप दूर असतील, मग ज्यामध्ये रणथंबोरचं फॉरेस्ट असेल किंवा ताडोबाचं फॉरेस्ट असेल किंवा इतर नॅचरल सफारीज असतील किंवा सह्याद्रीच्या कोल्हापूर कोयना धरणाच्या तिकडचे फॉरेस्ट असतील, तिकडं त्या ट्रान्सफर करण्याची आत्ता सध्या चर्चा आणि ती CCF आणि PCCFकडून मान्यता घेऊन त्यातून आपल्याला घेऊन पकडणं आता तर आहेच आहे, पण हाय पकडलेले बिबट्या कुठे न्यायचे याच्या बाबतीत आता तोडगा निघत चाललेला आहे. त्याचबरोबर आपली सगळ्यांची मागणी होती, मीही ती मागणी केली, दादांनी आदेश दिले आणि बिबट आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून जुन्नर वन विभागाला कलेक्टरने जाहीर केलं आहे. ते क्षेत्र जाहीर केल्यामुळं कलेक्टर साहेबांच्या DPC मध्ये असेल, अजयदादांच्या पालकमंत्री असणाऱ्या आदेशानुसार SDRFच्यामुळे आपल्याला आता बिबट निवारण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या पुरवण्यासाठी आपण आता ते मार्गक्रमण करत आहोत. आपत्तीग्रस्त क्षेत्र असल्यामुळे आता आपण 2 ठिकाणी बेस कॅम्प्स केले आहेत, एक नगदवाडीला केलं आहे, एक पिंपरखेडला केलं आहे आणि एक स्पेशल 30 जणांची कुमक, एक स्पेशल लेपर्ड फोर्स टीम प्रोटेक्टिव्ह फोर्स SLPF या नावाने, जसं STPF आहे स्पेशल टायगर प्रोटेक्टिव्ह फोर्स, ते एक ॲडिशन आपण ते करतो की जेणेकरून ते फक्त बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तिथं काम करत राहतील. म्हणजे अधिकचं मनुष्यबल, अधिकचे ते आता 2 बेस कॅम्प्स, त्यानंतर अजून त्याला लागणारे टॉर्च, मेंढपाळ्यांना टेंट्स,
परत असे नेट्स, ट्रँक्युलायझिंग गन, जवळपास 7 वाहनं प्रत्येक आर एफ ओसच्या अंडर जुन्नर वन विभागामध्ये एक स्पेशल बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी, आणि आत्तापर्यंत 150 पिंजरे आहेत तर अजून 150 पिंजरे वाढवण्यासाठी त्यातले जवळपास 30 ते 35 पिंजरे आपल्या वन विभागाकडे आलेत. ह्या दृष्टिकोनातून आपण त्याचं निवारण करण्यासाठी एक मोठं पाऊल सरकारने, फॉरेस्ट विभागाने हे निश्चित प्रकारे उचललेलं आहे, आणि भविष्यातही आपल्या सहकाऱ्यांनी, आपल्या सर्वांच्या मदतीने ते पुढे नेण्यासाठी आपल्याला ते काम करावं लागणार आहे. आज इथं मला आनंद वाटतो आहे की वन विभागाने अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. वन विभागाने आता आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरामध्ये वृक्ष लागवडीपासून वरच्या वनराई असेल, देवराई असतील, वरच्या गोष्टीच्या बाबतीत काम करायचं असेल किंवा आपले जे डोंगर भाग असेल तिथं वनवा कमी लागावा याच्याकरता लोकांमध्ये जाऊन प्रशिक्षित करणे, याच्यासाठी एक चांगलं पाऊल उचलून पुढं जात आहे. मध्ये मागच्या कालावधीमध्ये वन खात्याकडून ग्लिरिसिडिया नावाची झाडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे लागवड केली. आता तेव्हा ती गरज होती की जेणेकरून ते झाड अत्यंत झपाट्याने वाढतं, हिरवाई वाढते, पण त्या झाडाचं एक दुष्परिणाम इतर सगळ्या गोष्टीला, म्हणजे इतर जे वन्य प्राणी असतील याच्यावर होऊ लागल्यामुळं आता ग्लिरिसिडियाचे झाडं काढणे आणि फळबागाची देशी फळांची झाडांची वृक्ष लागवड करणे हे हाती घेऊन अत्यंत जोमाने काम सगळीकडं चालू होत आहे. आणि म्हणून या वन विभागाच्या सगळ्या ह्या कार्यामध्ये जोपर्यंत नागरिकांचा हातभार लागणार नाही, जोपर्यंत गावगावचे सरपंच आणि त्यांच्या वन समितींचा हातभार लागणार नाही, तोपर्यंत आपण एकत्रितपणे पुढं जाऊ शकणार नाही. नाहीतर पुढच्या पिढीला आपण नेमकी काय करतो आहे? आपण त्यांच्यासाठी शिक्षण देतो आहे का, पैसे कमवतो आहे का, त्यांना घरं बांधून देतो आहे, प्रॉपर्टी देतो आहे, त्याच्यापेक्षा निसर्गाची देण आपण देतो आहे हे आयुष्यामध्ये महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पण गेल्या आता महिन्याभरामध्ये जरा लोकांच्या प्रती लेपर्ड साइटिंग झाल्यानंतर जी काय त्यांच्या काम करत होते त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तुमची सुधारणासुद्धा झालेली मला पाहायला मिळत आहे. पण तरीसुद्धा अजूनही जिथं जिथं ज्या गोष्टी असेल ते लोकांबरोबर चर्चा करणं, त्यांना चांगल्या जलद गतीने रिस्पॉन्ड करणं, तिथल्या बिबट्याचा जर हैदोस्त वाढत असेल तर तो लवकरात लवकर जेरबंद करणं, आणि मला याची खात्री आहे किंवा कल्पना आहे की एकदा तुम्ही मनात घेतलं ना तर तुम्ही इन मेन पद्धतीने ते बिबट्याला कसं करता मला माहीत नाही, पण जेरबंद करता म्हणजे करतं. अशी तुमची जी काय त्याच्यामधली अनुभव आहे, त्यातली माहिती आहे, त्या दृष्टिकोनातून आपण कार्य करावं. जुन्नर तालुका वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक मोठं पाऊल आपण घेतो आहे. माणिकडोच्या बिबट निवारा केंद्रा शेजारी 12 हेक्टरमध्ये नवीन बिबट निवारा केंद्राचं एस्टिमेट्स आणि अंतिम मंजुरीच्या एक अंतिम टप्प्यामध्ये आहे. तिथे अजूनही 110 बिबट्या राहतील लांगडस आहेत. अशी उपाययोजना एस्टिमेट मंजुरी झाल्यानंतर शॉर्ट टर्मची 7 डेजची टेंडर नोटीस करून तिथून पुढं फक्त 2 महिन्याच्या आत, म्हणजे इथून पुढच्या 3 महिन्याच्या आत हे बिबट निवारा केंद्र हे आपण मोठ्या फोर्सने जलद गतीने, म्हणजे भारतातलं एवढ्या फास्टमध्ये झालेलं बिबट निवारा केंद्र हे माणिकडोचं आता एक्सटेंडेड रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर लेपर्ड्स हे पहिलं होईल भारतातलं एवढ्या मोठ्या जलद गतीने, त्याकरता आपण ते ठोस पाऊल उचललेलं आहे. अजूनही भविष्यात जसं आपण मी पर्यटनाच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून, धार्मिक स्थळांच्या माध्यमातून, ऐतिहासिक स्थळांच्या माध्यमातून आपण पुढं जात आहोत, तसं वन विभाग आणि वनाचं संरक्षण करण्याच्या माध्यमातून पण आपल्याला खूप ठोस पावलं घेऊन पुढे जावं लागणार आहे याची मला कल्पना आहे. पुन्हा एकदा मी सगळ्यांचा आभार मानतो, आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, आणि सातपुते साहेब आणि त्यांच्या टीमने हा सगळा सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो, आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.